कोल्हापूरच्या विजयाचे शिल्पकार सतेज पाटील आहेत. सतेज पाटील, सर्वप्रथम जी 24 तासच्या सर्व प्रेक्षकांतर्फे आपलं अभिनंदन. एक प्रकारे एक हाती सत्ता आपण खेचून आणताय. निश्चितपणे कोल्हापूरच्या जनतेनं काँग्रेसच्या बाजूनं कौल दिलेला आहे. जवळजवळ 27 सीटा ह्या काँग्रेसला एक हाती मिळालेल्या आहेत आणि आम्हाला खात्री आहे की काँग्रेसचाच महापौर कोल्हापूरमध्ये बसेल. परंतु मागच्या वेळेपेक्षा सत्यजी तुमच्या 2-3 जागा कमी झालेल्या दिसत आहेत. उमेदवारांची निवड चुकली का स्थानिक संघर्ष उमेदवार दिल्यानंतरचे कारणीभूत ठरले असं वाटतं आपल्याला? नाही, यावेळी मागच्या वेळी 2 मतदारसंघामध्ये ही निवडणूक असते, माझा मतदारसंघ आणि मालोजीराजे. यावेळी मालोजीराजे सक्रिय नव्हते आणि त्यामुळं शहर मतदारसंघामध्ये थोडा आम्हाला पिछेहाट त्या ठिकाणी झाली असली, तरी एकूण सगळ्या शहराचा विचार करता भाजप तारारणी आघाडीबरोबर पालकमंत्री स्वतः त्या ठिकाणी होते. सत्ता असल्यामुळं सत्तेचा गैरवापर झाला. भाजपचे आमदार खासदार हे देखील भाजपबरोबर त्या ठिकाणी होते आणि एक मोठी लढाई या कोल्हापूरमध्ये होती. तरी देखील सर्वसामान्य जनता ही काँग्रेसबरोबर आहे हे या निकालावरून स्पष्ट झाले. आपण टोल मुक्त करणार असं आपल्या भाषणांमध्ये आश्वासन दिलेलं होतं, ते आश्वासन पाळणार का सतेज पाटील? आम्ही जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की राज्य सरकारला टोल मुक्त करण्यासाठी आम्ही भाग पाडू. काँग्रेस पक्षाचे नगरसेवक रस्त्यावर येतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी इथं कोल्हापूरमध्ये वेळोवेळी येऊन हे टोल रद्द करू या पद्धतीचं आश्वासन दिलेलं आहे. आता ते आश्वासन पूर्ण करून घेण्याची जबाबदारी काँग्रेसची राहील. नवीन प्रशासकीय इमारत बांधायची आहे कोल्हापूर महानगरपालिकेला. केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे आपली सत्ता नाही आहे. अशा वेळेला राज्यातल्या सत्तेबरोबर जमवून घेऊन ही मागणी मान्य करून त्याला अपेक्षित असलं अर्थबळ आपण कसं उभं करणार? आता सुधीर मुनगंटीवार आपल्या आधी आपल्या माझ्या बरोबर होते तेव्हा त्यांनी पूर्णपणे सहकार्याचं आश्वासन दिलेलं आहे. आपण कोल्हापूर वासियांना करवीर वासियांना काय सांगाल? ही प्रशासकीय इमारत उभी राहणार का? प्रशासकीय इमारतीचा विषय नाही आहे. अनेक प्रकल्प आहेत की जे केंद्र शासन आणि राज्य शासनाकडून आम्हाला अपेक्षित आहेत. 15 वर्ष देशामध्ये काँग्रेसची सत्ता होती, त्यावेळी मुंबई महापालिकेला शिवसेनेच्या ताब्यात होती, नागपूर आमच्या ताब्यात नव्हती, औरंगाबाद आमच्या ताब्यात नव्हती, किंबहुना नाशिकमध्ये वेगवेगळे गोष्टी होत्या. या महापालिकेला कल्याण डोंबिवली असेल, ठाणे असेल, इथं कधी काँग्रेसनं पक्षपातीपणा केला नाही. त्यामुळे किमान राजकारणातली एक अपेक्षा आहे की लोकशाहीत दिलेला निर्णय सत्ताधाऱ्यांनी मान्य करावा आणि मदतीचा हात निश्चितपणे पुढे करतील हा विश्वास आहे मला. अशोक चव्हाण यांच्या काही सभा झाल्या त्यात त्यांनी अत्यंत आक्रमकरित्या प्रचार केला. परंतु तुमच्या पक्षाला कोल्हापूरमध्ये यश मिळताना दिसतंय, कल्याण डोंबिवलीमध्ये यश मिळताना दिसत नाही. शेवटी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवरचं नेतृत्व जे तुमच्या रूपानं कोल्हापूरमध्ये दिसतंय तसं ते कल्याण डोंबिवलीमध्ये नसल्यामुळे पराभव झाला आणि इकडे तुमचा विजय होताना दिसतोय असं म्हणायचं सतेज पाटील? नाही, स्थानिक मला कल्याण डोंबिवलीबद्दल काही बोलता येणार नाही, कारण मी महापालिका कोल्हापूरच्या निवडणुकीमध्ये सक्रिय होतो. आणि इथं आम्ही एक मुद्दा त्या ठिकाणी केला की मागच्या 5 वर्षात आम्ही केलेली कामं ही लोकांच्यापर्यंत आम्ही पोहोचवली आणि जे एक युती इथं झाली होती भाजप तारारणीची ही लोकांना मान्य नव्हती आणि तो निकाल कदाचित त्याचे पडसाद आम्हाला उमटलेले आहेत. आमच्या जवळजवळ 4 ते 5 उमेदवार हे 10 मतापासून 30 मतापर्यंत पराभूत झालेले आहेत. त्यामुळं तसे मताची टक्केवारी आज माझ्याकडे नाही आहे, परंतु मताची टक्केवारी बघितली तर काँग्रेस मताच्या टक्केवारीमध्ये देखील 1 नंबरला असेल असे मला खात्री आहे. मागच्या वेळेला आपल्याला 30.5% मतं मिळाली होती, यावर्षी ती नक्कीच वाढलेली आहेत. एक शेवटचा प्रश्न सत्यजी, NCP बरोबर सत्तेत भागीदारी करून आता महापौर होणार हे तर नक्कीच आहे, तुमची सत्ता येणार कोल्हापुरात हे देखील आता उघड आहे. महापौरासाठी आपलं नाव कोणाचं आहे, आपण कोणाचं नाव प्रपोज करणार? कारण आता परिस्थिती अशी आहे की आपण ज्याच्या डोक्यावर हात ठेवाल तोच कोल्हापूरचा महापौर होणार आहे. नाही, निश्चितपणे काँग्रेसचा महापौर होणार यामध्ये मला कुठलीही शंका नाही. आघाडी संदर्भात आम्ही प्रदेश अध्यक्षांची चर्चा करू आणि त्या संदर्भात निर्णय कदाचित उद्यापर्यंत घेऊ. इथली स्थानिक परिस्थिती आम्ही त्यांच्या कानावर बोलू. काँग्रेसचा महापौर होण्याच्या दृष्टीनं ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या निश्चितपणे आम्ही करू.
आपली आपली आपला आपल्या पसंतीचा उमेदवार कोण आहे? जरी पक्षशेट्टी निवडत असले आणि नगरसेवक निवडत असले तरी वैयक्तिकरित्या कोण व्हावं असं आपल्या स्वतःला वाटतं? नाही, माझे व्यक्तिगत विषय नाही, हा सामुदायिक निर्णय असतो. आमच्या सगळ्या 27 लोकांना आम्ही बोलवून घेऊ आणि लोकशाही पद्धतीनं या महापौराची निवड होऊ, लोकशाही पद्धतीनं महापौराची निवड करू. परंतु हा क्षण सतेज पाटील यांच्या जोरदार कमबॅकचा आणि राज्यातल्या संपूर्ण काँग्रेसच्या मतदारांना त्याहीपेक्षा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मरगळ झरकट झटकणारा असा क्षण मानता येईल. काही नगरपरिषदांचे निकाल देखील काँग्रेसच्या बाजूनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर लागलेले आहेत, त्याचं विश्लेषण आपण काही क्षणात करू. परंतु सतेज पाटील, अ बिग कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू. करवीर, तुम्ही राखलात, याबद्दल पुन्हा एकदा आपले आपला अभिनंदन, धन्यवाद. आमच्या कोल्हापूरच्या 24 तास रहा एक पाऊल पुढे.